नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक तीन धारा विद्युत हे अभ्यासत आहोत आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो विभांतर म्हणजे काय आणि विभव म्हणजे काय याचा अभ्यास केला त्यामधीलच एक महत्त्वाचा मुद्दा आज आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे तारेतून जाणारी विद्युत धारा तर तारेतून कशा पद्धतीने विद्युत वहन होतं त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो इन दी वायर असे म्हणतो पहा म्हणजे वायरमधून कशा पद्धतीने करंट फ्लो होत असतो ज्या वेळेसला आपण स्विच ऑन करतो म्हणजे बटन चालू करतो आणि बटन चालू केल्यावरती कशा पद्धतीने विद्युत धारा त्यामधून वाहते या संदर्भात आपल्याला आज सखोल अभ्यास करायचा आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीने तारेतील इलेक्ट्रॉन्सची यादृत्तीची गती दाखवलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉन्स काय होतात फ्लो होतात फ्लो होतात म्हणजे काय होणे त्यांचे वहन होणे आणि ते वहन कशा पद्धतीने होत असतं या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्याप्रमाणे म्हटलेलं आहे आकृती तीन पॉईंट चारमध्ये आता ही तुमच्या समोर असणारी जी आकृती आहे ही तीन पॉईंट चारची आकृती आहे त्यामध्ये असे म्हटलेलं आहे की मुक्त इलेक्ट्रॉन्सची गती आता इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आणि प्रोटॉन्स म्हणजे काय हे सगळ्यांना माहीत असेल ही प्रोटॉन्स कुठे असतात आणि इलेक्ट्रॉन्स कुठे असतात ज्या वेळेसला आपण एखादा अणू घेतो मित्रांनो अणू तर त्यावेळेसला मध्यभागी या ठिकाणी जर पाहिलं तर एक न्यूक्लियस असतो न्यूक्लियस म्हणजे काय तर त्याला आपण केंद्रक असे म्हणतो पहा आणि त्या केंद्रकाच्या अवतीभोवती जर इकडे पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला ई मायनस म्हणजे ई वजा चार्ज पाहायला भेटतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात काय म्हणतात त्याला इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात आणि हे इलेक्ट्रॉन्स अशा गोल पद्धतीने काय होतात आपल्याला त्या न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाच्या अवतीभोवती फिरताना दिसतात ही जी आहे याला काय म्हणतात इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात ते इलेक्ट्रॉन्स काय होतात मित्रांनो फ्लो होतात पहा तर तुमच्यासमोर म्हटलेलं आहे की या आकृतीमध्ये आपल्याला काय काय दिसतंय आणि त्याचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत पहा तर आकृती तीन पॉईंट चार अमध्ये म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं यादृची गती जर पाहिली आपण इलेक्ट्रॉन्सची तर ती कशी असते पहा तर दाखवल्याप्रमाणे जर विद्युत वाहक तार विद्युत घाटाला जोडलेली नसेल तर तिच्यातील मुक्त इलेक्ट्रॉन्स तिच्यातील अणुंच्या दरम्यान सर्व दिशांना मुक्तपणे फिरत असतात परंतु जेव्हा त्या तारेची टोके कोरड्या विद्युत घाटासारख्या विद्युत स्रोताला जोडली जातात तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवांतरामुळे विद्युत बल कार्य करते आणि आकृती तीन पॉईंट चार ब मध्ये दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित असल्यामुळे तारेच्या ऋण टोकाकडून म्हणजे कमी विभवाकडून जास्त विभवाकडं म्हणजे धनटोकाकडे काय होतात मित्रांनो प्रवाहित होतात पहा अगदी सोपा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतो तो या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे जो तुम्हाला अकरावी आणि बारावीलासुद्धा आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो कारण की त्याच्यातील बहुतेक सारे मुद्दे हे तुम्हाला अकरावी बारावीमध्ये सुद्धा अभ्यासायचे आहे त्यांची इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असतो हो तर ही जी पहिली आकृती आहे मित्रांनो ती पहिली समजून घ्या तुम्ही पहा तुम्हाला या आकृतीमध्ये काय दिसतंय तर या ठिकाणी पाहिलेलं आहे तर ही धातूची तार आहे पहा आता बऱ्याच जणांना माहीत असेल की घरामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा लाईट ऑन करतो आणि ऑफ करतो म्हणजे चालू आणि बंद करतो ज्या वेळेसला बटन बंद असेल त्या वेळेसला त्या बटन बंद असेल त्यावेळेसला तुमची जी तार असते त्या ठिकाणी बल्बला कनेक्ट केलेली त्या वायरमध्ये आपण त्याला वायर म्हणतो तर त्या वायरमध्ये अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स असतात तुमच्या समोर दिसत असतील त्याच्याविरुद्ध जर आपण विचार केला ज्या वेळेसला आपण बटन चालू करतो त्यावेळेसला तुम्हाला अशा पद्धतीने काय होईल त्याच्यामध्ये जी क्रिया होते ती पाहायला भेटते मग ती क्रिया नक्की कशी असते तर ज्या वेळेसला बटन हे बंद असतं त्या वायरमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स त्यांची दिशा पहा तुम्ही जर पाहिलं असेल याची दिशा शावरच्या बाजूला आहे हा जर इलेक्ट्रॉन पाहिला तर खालच्या बाजूला दिशा दिसते हा जर इलेक्ट्रॉन जर पाहिला तर तुम्ही ह्या बाजूला आहे हा इलेक्ट्रॉन जर पाहिला तर खालच्या बाजूला आहे म्हणजे तुम्हाला काय पाहायला भेटते मित्रांनो याच्यामध्ये की इलेक्ट्रॉनची जी दिशा आहे ती दिशा काय होते मित्रांनो आपल्याला सर्वत्र असल्याचं पाहायला भेटतं ह्या आकृतीमध्ये ज्या वेळेसला तुमचा स्विच काय असणार आहे ऑफ वाचणारा आहे म्हणजे अशा वेळेसला काय होतं पहा त्यालाच काय म्हणतो आपण यादृच्छिक गती असे म्हणतो यादृच्छिक म्हणजे काय तर रँडम गती आहे रँडम म्हणजे काय तर कोणत्याही दिशेला असलेली गती पहा तुम्हाला या ठिकाणी ते पाहायला दिस भेटत असेल दुसरी जर आकृती पाहिली मित्रांनो आता काय करायचं आपल्याला बटन चालू करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे म्हणजे ही वायर ज्या वेळेसला होती लाईट त्याला कनेक्ट होती परंतु लाईट बंद होती किंवा वायर केवळ वायरच आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन दिसतात की ज्या ठिकाणी लाईट ऑफ आहे आपण असं म्हणू शकतो किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपण बॅटरी वापरलेली नसेल तर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस पाहायला भेटतो तर त्यानंतर जर पाहिलं तर, तर आपण ही दुसरी आकृती पाहूया पहा तर ह्या आकृतीमध्ये तुम्हाला ही बॅटरी दिसते दिसली नाही पा का तर त्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची लाईट ऑन केलेली नाही किंवा स्विच ऑफ आहे त्या ठिकाणी आणि केवळ वायर जरी आपण कन्सिडर केलेली असेल परंतु आपन जर आपण ही आकृती जर पाहिली मित्रांनो तर त्या ठिकाणी पहा म्हणजे हीच आकृती आहे सेम परंतु त्या ठिकाणी काय जोडलेलं आहे विद्युत घट जोडलेला आहे मित्रांनो तुमच्या समोर असेल तर हा विद्युत घट ज्या वेळेसला जोडतो विद्युत घट म्हणजे काय आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं विद्युत घट म्हणजे काय तर विद्युत घट म्हणजे काय मित्रांनो साधारणतः आपली बॅटरी आपण म्हणतो जर एखादं कार्य करायचं असेल साधारणतः जर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते आपली बॅटरी कनेक्ट करावं लागते बॅटरी म्हणजे कोणती साधा मोबाईल जरी आपल्याला ऑपरेट करायचं आहे तर मोबाईल ऑपरेट करायचं जर असेल तर ती त्यामध्ये असणारी बॅटरी त्या ठिकाणी काय पाहिजे चार्ज पाहिजे पास जर बॅटरी चार्ज नसेल तर तुम्हाला अनुभवायला काय भेटतं मित्रांनो बऱ्याचदा मोबाईल काय हो होतो डायरेक्ट स्विच ऑफ होतो म्हणजे याचा अर्थ काय आहे मित्रांनो ज्या वेळेसला बॅटरी ऑन असते ऑफ असते त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात ज्या वेळेसला बॅटरी झिरो टक्के होते पहा मोबाईलची त्यावेळेसला मोबाईल आपोआप काय होतो स्विच ऑफ होतो पहा आणि ज्या वेळेसला ती काहीतरी असते एक दोन तीन टक्के किंवा अगदी शंभर टक्क्यापर्यंत असेल त्यावेळेसला त्या ठिकाणी त्याच्यामधून वाहणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात मित्रांनो ते काय होत असतात फ्लो होत असतात आता ते फ्लो कसे होतात ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा आणि म्हटलेलं आहे तारेच्या दोन टोकामध्ये विभवांत निर्माण केल्यानंतरची इलेक्ट्रॉन्सची गती पहा मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे सांगतोय हाच पार्ट तुम्हाला ज्या वेळेसला तुम्ही अकरावी आणि बारावी सायन्सला यशाला किंवा दहावीमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की एक प्रकरण आहे प्रकरण क्रमांक चार विद्युत धारेचे परिणाम त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा संपूर्ण भाग अभ्यासायचा आहे त्यामुळं प्रत्येक मुद्दा तुम्ही आत्ताच समजावून घ्या जेणेकरून तुम्हाला दहावीला तर नक्कीच फायदा होईल परंतु जे विद्यार्थी पुढं अकरावी आणि बारावी सायन्सला येणार आहे त्यामध्ये केमिस्ट्री चा एक सब्जेक्ट आहे केमिस्ट्री नावाचा त्यामध्ये तर आहेत परंतु फिजिक्स हा एक सब्जेक्ट आहे ज्यामध्ये संपूर्ण तुम्हाला इलेक्ट्रो स्टॅटिक्सची रिलेटेड पार्ट असतात किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट असतो तर तो पार्ट तुम्हाला त्यामध्ये अभ्यासायचा आहे हा संपूर्ण भाग त्यामध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे फिजिक्समध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आत्ता तो भाग मी समजावतो आहे कारण की हा फिजिक्स विषय मी स्वतः शिकवतो तर पहा मित्रांनो तुम्हाला तुमच्या समोर असेल विद्युत घट दिसतो आहे तर ज्या वेळेसला आपण हा विद्युत घट काय करणार आहे ऑन करणार आहे ऑन म्हणजे काय करणार आहे आपण चालू करणार आहे हा विद्युत घट ज्या वेळेसला चालू करतो तर हा चालू केल्यावरती आपल्याला काय होतं तर मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या टोकाकडून कोणत्या टोकाकडे त्या वेळेसला इलेक्ट्रॉन फ्लो होतात तर पहा कमी विभवाकडून या ठिकाणी म्हटलेलं आहे बा कमी विभुवाकडून कोणत्या विभुवाकडे जातात ते जास्त विभुवाकडे जातात बरोबर तर त्यालाच आपण काय म्हणतो ऋण टोकाकडून आता हे टोक कोणतं आहे ऋणटोक आहे हे टोक कोणतं आहे धनटोक आहे म्हणजे कमी विभूवाकडून जर सगळ्यांची दिशा जर पाहिली तर पहा मित्रांनो तुम्हाला एकाच प्रकारची त्यालाच आपण इंग्लिशमध्ये अलायमेंट म्हणतो पहा अलायमेंट म्हणजे काय तर एकाच प्रकारचं त्यांचं मुवमेंट आहे एकाच डायरेक्शनने आहेत पाच जर हे जर पाहिले तर या ठिकाणी बॅटरी बसवलेली नव्हती म्हणजे विद्युत बसवलेला नव्हता त्यांची दिशा काय होती मित्रांनो सर्वत्र होती तेच जर आपण पाहिलं ज्या वेळेसला आपण बॅटरी जोडली किंवा विद्युत घट जोडला त्या वेळेसला आपल्याला पाहि काय पाहिलं कमी वकडून कुठं जातो तो जास्त वकडे आपल्याला जाताना तो दिसतो पहा म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या समोर आहे आता पुढे पहा या तर सेल, तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही याच इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे तारेतून विद्युत धारा काय होते मित्रांनो वाहू लागते इलेक्ट्रॉन्सची ही हालचाल अनियमित अशा सरासरी चालणी सुरू असते म्हणजे तुम्हाला माहित असेल पहा जर आपण कधीकधी काय करतो लाईट चालू करतो पण लाईट जर आपण जर ऑब्झर्वेशन जर, जर केलं असेल तर कधीकधी बल्बचा प्रकाश हा जास्त सुद्धा असतो कधीकधी कमी कमीसुद्धा असतो पहा हे कशामुळे होतं तर त्या वायरमधून वाहणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांचा जो फ्लो असतो यावरती काय असतं ते अवलंबून असतं मित्रांनो पहा आता आपण काय करूया पुढच्या पानावरती जाऊया तर यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे विद्युत धारा म्हणजे काय असते नक्की त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असे म्हणतो तर त्या संदर्भात आपण आपण काय करूया अभ्यास करूया पहा तर तुमच्यासमोर पहा मित्रांनो एक फॉर्म्युला ठेवलेला आहे तो फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे विद्युत धारा म्हणजे काय असते क्यू अपॉन टी असे म्हणतो हा फॉर्म्युला तुम्हाला पुढेही अभ्यासायचा आहे जो इयत्ता दहावीमध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे मित्रांनो पहा की हा जो महत्त्वाचा घटक आहे हा तुमचा बेसिक पन, पार्ट आहे तो तुम्हाला आत्ताच्या आपण आत्ताच काय करूया तो क्लिअर करूया तुमचा पार्ट पहा तर काय म्हटलेला आहे विद्युत धारा म्हणजे काय त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असे म्हणतो पहा वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजे विद्युत धारा होय पहा मित्रांनो किती सोपी त्याची डेफिनेशन आहे व्याख्या आहे तुम्हाला लगेच तुमच्या लक्षात आलेली असेल वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह म्हणजे एखादी वायर आहे बरोबर त्या वायरमधून किती इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आता इलेक्ट्रॉन फ्लो कधी होतात हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या पानावरती मी सांगितलं की इलेक्ट्रॉन फ्लो कधी होतात ज्या वेळेसला आपण त्यामध्ये काय जोडणार आहोत विद्युत घट जोडणार आहोत विद्युत घट जोडल्यावरती इलेक्ट्रॉनची दिशा काया होते रुन काय होते ऋण टोकाकडून कोणत्या टोकाकडे जाते मित्रांनो धन टोकाकडे जाते हे मी तुम्हाला ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे पहा तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा त्याचे मूल्य आय एकक कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढे असते जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल तर विद्युत धारा किती असेल पहा मित्रांनो आय बरोबर क्यू आपण टी म्हटलेलं आहे आता आय बरोबर क्यू आपण टीचा अर्थ काय होतो ते पहिल्यांदा समजून घ्या आय म्हणजे काय असतो मित्रांनो इलेक्ट्रिक करंट असतो क्यू म्हणजे काय मित्रांनो चार्ज चार्ज म्हणतो आपण त्याला प्रभार असे म्हणतात आणि टी म्हणजे काय असतं मित्रांनो तर त्याला टाईम असे म्हणतात जे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं नाही तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय पहा की आय म्हणजे काय आयचा अर्थ काय होतो इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय विद्युत धारा म्हणजे काय असतं मित्रांनो तर अगदी सोप्या पद्धतीने जर सांगायचं म्हटलं जर ही तार असेल ही जर तार असेल पहा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी समजावून सांगतोय तर या तारेमधून किती इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात किती इलेक्ट्रॉन्स काय होतात फ्लो होतात किती वेळेमध्ये लक्षात घ्या किती वेळेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तर त्याला काय म्हटलेलं आहे त्याचा काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक करंट त्यालाच विद्युत धारा असे म्हणतात लक्षात घ्या आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो आय बरोबर क्यू आपण टी क्यूचा अर्थ काय असतो मित्रांनो चार्ज म्हणतात क्यू म्हणजे काय असतो चार्ज चार्ज म्हणजे त्यालाच आपण प्रभार असे म्हणतो आपण आणि टी म्हणजे काय असतं टी म्हणजे टाईम असतो मित्रांनो टाईम म्हणजे काय तर किती वेळामध्ये किती चार्ज फ्लो झाला आहे त्या वायरमधून किती वहन झालं आहे किती प्रभार फ्लो झालेला आहे किती कालावधीमध्ये तर त्याला काय म्हणतो आपण विद्युत धारा असे म्हणतात पहा तर या ठिकाणी म्हटलेलं आहे जर क्यू हा वाहकाच्या काटछेदातून टी काला या कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार असेल तर आपल्याला विद्युत धारा किती भेटते मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे पहा त्याचप्रमाणे विद्युत प्रभाराचे एस आय पद्धतीतील एकक कुलोम कुलोम म्हणतात पहा आता हा चार्ज या चार्जचं युनिट काय असतं मित्रांनो कुलोम असं लक्षात घ्या म्हणजे चार्ज या ठिकाणी म्हटलेला आहे पहा विद्युत प्रभाराचे एस आय पद्धत विद्युत प्रभार म्हणजे काय नक्की विद्युत प्रभार म्हणजे हा क्यू लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला समजणार नाही म्हणजे विद्युत प्रभार म्हणजे काय कोणत्या लेटरने डिनोट करतात तो तर क्यू ने करतात त्यालाच आपण काय म्हणतो त्याचं युनिट कोणतं आहे कुलोम आहे कुलोम या ठिकाणी म्हटलं पहा कुलोम त्यानंतर विद्युत धारा कशामध्ये असते एम्पियरमध्ये असते विद्युत धारा म्हणजे काय तर आय पहा आय कशामध्ये मोजतात मित्रांनो एम्पियरमध्ये मोजतात मध्ये करतात तर एक इलेक्ट्रॉनवरील प्रभार किती असतो पहा एक इलेक्ट्रॉनचा प्रभार म्हणजे एक कुलोम बरोबर किती असतो किंवा वन क्यू बरोबर किती असतो ते समजावून घ्या तुम्हाला अकरावी बारावीला ही किंमत वापरायची आहे मित्रांनो किती असते ती एक पॉईंट सहा गुन्हेरे दहाचा वजा एकोणीसावा घात कुलोम एवढी असते त्यालाच आपण वन पॉईंट सिक्स इंटू टेन रेस्ट मायनस नाईनटीन क्लोम असे म्हणतो जे तुम्हाला अकरावी बारावीमध्ये वापरायची आहे ही व्हॅल्यू वेगवेगळे जे न्युमेरिकल्स असतात किंवा जे प्रॉब्लेम्स असतात मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू काय करायची असते वापरायची असते पहा किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा भविष्यामध्ये ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असते त्या विद्यार्थ्यांना हमखास शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला यावरील एकतरी प्रश्न असतो की आईचं एक कोणतं आहे म्हणजे करंटचं एक कोणता आहे तर करंट कशामध्ये मोजतात मित्रांनो मध्ये मोजतात त्यानंतर तुम्हाला प्रश्न असा असतो चार्ज चार्ज कशामध्ये म्हणजे विद्युत प्रभार कशामध्ये मोजतात तर तो कशामध्ये मोजतात मित्रांनो क्लोममध्ये मोजतात आणि या ठिकाणी दिलेलं नाही परंतु मी सांगतो बा हा टाइम हा टाइम कशामध्ये मोजतात या ठिकाणी कुठंच दिलेला नाही आहे टाइम कशामध्ये मोजायचा आहे मुझता। मुझता। तर टाईम हा नेहमी आता काही जण म्हणतील आवरमध्ये म्हणतील काही जण म्हणतील मिनिटमध्ये म्हणतील काही जण म्हणतील सेकंदमध्ये तर टाईम हा नेहमी कशामध्ये मोजतात मित्रांनो सेकंदमध्ये मोजायचा असतो कशामध्ये मोजायचा असतो सेकंदमध्ये तुम्हाला सहज प्रश्न विचारला जातो तर टाइम बरेच जण विद्यार्थी तासामध्ये सांगू शकतात काही जण मिनिटामध्ये सांगू शकतात परंतु त्याचं ॲक्च्युअल उत्तर असतं मित्रांनो सेकंद नेहमी टाईम कशामध्ये मेजर करतात तर सेकंदमध्ये मेजर करतात हा एक स्पर्धा परीक्षेचा सुद्धा पार्ट आहे जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पहा तर पुढे म्हटलेलं आहे अम्पेयर म्हणजे काय तर एम्पेयर म्हणजे काय मित्रांनो वाहकातून एका सेकंदास पहा पुन्हा पहा एक काल का टाईमचं जे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं कशामध्ये महोत्सतो आपण सेकंदामध्ये तर या ठिकाणी पहा सेकंद आले लगेच तर तुम्ही जर पाहिलं तर वाहकातून एका सेकंदास एक क्लोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा एक एम्पियर आहे असे म्हणतात पहा मित्रांनो जे तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलं होतं एक एम्पियर म्हणजे काय असतं तर किती वेळामध्ये किती चार्ज फ्लो झाला किंवा किती कलोम चार्ज एवढा किंवा किती प्रभार त्या ठिकाणी वाह त्या प्रभाराचं वहन झालं या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा एका सेकंदात पहा एका सेकंदात एक कलोम इतका एक कलोम इतका विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा किती असते एक अँपियर एवढी असते म्हणजे एक अॅम्पेअर बरोबर किती असतं मित्रांनो एक कलोम भागिले एक सेकंद एवढा असतं पहा हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर पहा म्हणजे हे तुम्हाला शंभर टक्के समजलेलं असेल मला नक्की खात्री आहे तुम्हाला हा प्रत्येक पॉईंट समजलेला असेल यानंतर म्हटलेला आहे पहा इलेक्ट्रॉन वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असली तरी विद्युत धारा दर्शवण्यासाठी संकेतमान्य दिशा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच हो आ आ धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते पहा म्हणजे दिशा दाखवताना कोणती दिशा वापरतात तर धनकडून ऋण टोकाकडे वापरतात परंतु आपण मागच्या ज्या पेजवरती पाहिलं मित्रांनो इलेक्ट्रॉनच्या वाहनाची जी दिशा असते ती कोणती असते ऋणकडून धनकडं असते परंतु इलेक्ट्रॉन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच कोणत्या टोकाकडून कोणत्या टोकाकडे आपण दाखवतो तर धन टोकाकडून ऋण टोकाकडे काय करतो मित्रांनो आपण त्याची दिशा काय होतो संकेत मान्य दिशा म्हणून त्याचा काय केला जातो स्वीकार केला जातो पहा आता पुढे तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला असे म्हटलेलं आहे हे आप आज आपण घेणार आहोत यानंतरचा भाग आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत मित्रांनो पहा तर माहीत आहे का तुम्हाला जर आपण पाहिलं सायंटिस्ट तुमच्या समोर जे दाखवलेले आहेत त्यांचं नाव आहे ॲम्पियर आहे पहा तर या ठिकाणी म्हटलेलं आहे विद्युत धारेची अतिसूक्ष्म परि माम परिमाणे कोणती आहेत किंवा त्याला आपण क्वांटिटी असे म्हणतो इंग्लिशमध्ये तर ती कोणती कोणती क्वांटिटी आहे ते आपण पाहूया तर या ठिकाणी पाहिलं तर वन मिली एम्पियर असे म्हणतात पहा याचं मिनिंग काय असतं वन मिली एम्पेयर या ठिकाणी दिलेलं आहे पहा वन मिली एम्पियर मिली म्हणजे काय टेन्ड्रेस टू मायनस थ्री म्हणजे दहाचा वजा तिसरा घात एम्पेयर एवढं असतं पहा दुसरं जर पाहिलं तर त्याला मायक्रो म्हटलेला आहे मित्रांनो पहा काय म्हटलेलं आहे मायक्रो एम्पियर म्हणतो दहाचा वजा सहावा एम्पेअर एवढा घात असतो आणि याच्यानंतरचा सुद्धा एक लहान पार्ट आहे जो तुम्हाला दिलेला नाही त्याला नॅनो असे म्हणतात हे कसं दहाचा सहावा घात होता तसा तो नॅनो दहाचा वजा नव्वा घात असतो लक्षात घ्या नॅनो म्हणजे तो, तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला नाही ते जो जे हा पार्ट तुम्हाला पुढे अभ्यासायचा आहे पहा फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक ॲम्पियर यांनी विद्युत धारेवर आधारित प्रयोग केले त्यांच्या कार्यामुळेच आज आपण वाहक तारेतून वाहणारी विद्युतधारा मोजू शकतो त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ विद्युत एककास ॲम्पियर असे म्हणतात त्यांच्या नावावरूनच पहा विद्युतधारेचं एकक काय आहे एम्पियर आहे पहा तुम्हाला हा साधा सिम्पल प्रश्न विचारला जातो तर विद्युत धारेचं एकक कोणतं आहे म्हणजे एक ॲम्पियर या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे हे कोणाच्या नावावरून तरी हे जे फ्रेंच गणितज्ञ होते यांच्या नावावरून ज्यांनी याचा शोध लावला किंवा त्यांनी त्याच्यामध्ये ते काय केलं संशोधन केलं त्यांच्या नावावरून काय केलं जातं त्याचं एकक ठेवलं जातं हे मोस्ट ऑफ दी सायन्समध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जे वेगवेगळे सायंटिस्ट आहे त्यांच्या नावालाच काय केलेलं असतं एकक दिलेलं असतं पहा तर या ठिकाणी आपण हा महत्त्वाचा मित्रांनो अभ्यास पाहिला जो तुमच्या अकरावी बारावी सायन्ससाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे दहावीला असणारं चार नंबरचं प्रकरण आहे विद्युत धारेचे परिणाम याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा संपूर्ण भाग अभ्यासायचा आहे त्यामुळं तुम्ही शंभर टक्के तयारी आत्ताच करून घ्या मला खात्री आहे की मी जे तुम्हाला आत्ता जे शिकवलं आहे तुम्हाला शंभर टक्के समजलेलं असेल तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन आपण ज्या व्हिडिओ टाकणार आहोत त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील त्याचप्रमाणे तुमचे जे सर्व मित्र आहेत त्यांनासुद्धा आपला हा क्वालिटी एज्युकेशनचा व्हिडिओ काय करा शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा नक्कीच पोहोचेल आणि व्हिडिओला आपल्या काय करा लाईक करा तुम्हाला आवडल्यास कमेंट करायला विसरू नका कमेंटने आम्हालासुद्धा एक प्रोत्साहन मिळतं की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं तर चांगल्या प्रकारे तुमचा उत्तुंग प्रोत्साहन आमच्यापर्यंत प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल सर्वांचं मनस्वी आभार तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू